Yeah.
जय
يا عتم بنتي جعفر ماتا مذبول بابي جاي मग समर्थांनी
या नवविदा भक्ति मध्ये पहिली जी भक्ति आहे ती श्रवण सांगितलेली आहे. भक्ति म्हणजे काय त्याची व्याख्या आपल्या समोर ठेवली, परंतु पहिली भक्ति श्रवण भक्ति आम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे श्रवण करणे. आता श्रवण करणे म्हणजे काय? नुसतं ऐकणे याला श्रवण असं म्हणत नाही. तर आपण काही सद्गुरूंचं गुणगान असू दे, अभंग असू दे, ओव्या असू दे, कीर्तन असू दे, ते ऐकल्यानंतर ते श्रवण केल्यानंतर त्याचं मनन करून तदाचरण करतो याला श्रवण असं म्हटलेलं आहे. जर आपण उजव्या कानाने ऐकलं आणि डाव्या कानाने सोडून दिलं याला श्रवण भक्ती म्हणत नाहीये. तर आपण जे श्रवण केलेलं आहे त्याच्यामधील एक तरी ओळी, आपण जे सद्गुरूंना श्रवण करतो तर गुरुंनी सांगितलेला जो उपदेश आहे त्या उपदेशामधलं एक तरी वाक्य आपल्या जीवनामध्ये आणून सद्गुरूंचा आशीर्वाद आपण प्राप्त करणे याला एक भक्ती असं म्हटलेलं. त्यामुळे आपण जर मंदिरात येऊन देवाला पाया पडलो तर ती भक्ती होत नाही. आपण मंदिरामध्ये आल्यानंतर गुरुस्थानावरती गेल्यानंतर त्या देवतेला त्या सद्गुरूंना जेव्हा आपण प्रेमाने पाहतो त्याचं चिंतन करतो याला भक्ती अशी समजण्या लागलेली आहे. आणि देवळामध्ये येणारा भक्त गुरुस्थानावरती जाणारा जो शिष्य आहे तो सद्गुरूंना किंवा देवतेला हात जोडणारा पाहिजे, हात पसरवणारा नको आहे. कारण की आपल्या जीवनामध्ये जी काही दुःख आहे, जे काही क्लेश आहे ते ऑलरेडी सद्गुरूंना माहिती आहे. मग सद्गुरूंच्या दरबारामध्ये गेल्यानंतर आपण जर आपले क्लेश दुःख जर सद्गुरूंना सांगायला लागलो तर काय होणार की सद्गुरू असतील तर ते आपल्याला दूर करतील. हा संसारामध्ये असलेला माणूस आहे, शिष्य आहे, त्यामुळे आपलं अध्यात्म जे आहे आपली आत्मिक प्रवृत्ती जी आहे त्या आत्मिक प्रवृत्तीची उन्नती करण्यासाठी आलेला जो भक्त आहे तो सद्गुरूंना प्रिय आहे. त्यामुळे आपण जर देवतांकडे किंवा सद्गुरूंकडे जात असू तर हात जोडणं गरजेचं आहे. हात पसरवण्यासाठी आपण जायचं, हात पसरवण्यासाठी जर आपण गेलो तर देवळामध्ये असलेला जो देव आहे तो आपल्याकडे पाहत सुद्धा नाही. कारण की ऑलरेडी त्या देवतेला कळालेलं आहे की हा माझ्यासाठी आलेला नाही आहे, आपल्या स्वार्थासाठी आलेला आहे. हा माझं दर्शन घेण्यासाठी आलेला नाही आहे, आपल्या दुःखांची निष्ट देवत्वाकडे आलेला आहे. तर अशा प्रकारची भावना घेऊन, अशा प्रकारची मानसिकता घेऊन एखादा मनुष्य देवळामध्ये जातो तेव्हा त्याला त्या देवतेचं दर्शन होत नाही. त्याला आपली दुःख जी आहे ती दुःख तो देवतेला सांगतो आणि ते करण्यासाठी आलेला आहे, दर्शन घेण्यासाठी आलेला आहे. आता सर्वसाधारणपणे आपल्याकडे काय होतं, देवळामध्ये आपण जर बघायला गेलो तर आजूबाजूचे जे सगळा परिसर आहे तो आपण काय करतो, डोळे भरून बघतो. पण नेमकं मूर्ती बघण्याची किंवा मूर्तीला आपल्याला जे सद्गुरूंनी डोळे दिलेले आहे त्याला भरभरून बघण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आपण डोळे काय करतो, बंद करतो. मग आपण जर सद्गुरूंचं दर्शन घ्यायला आलेलो आहे, देवळामध्ये देवतेचं जर दर्शन घ्यायला आलेलो आहे, मग डोळे भरून आपण त्याचं दर्शन का घेत नाही? मग त्या दर्शनासाठी प्रेमासाठी भक्तीसाठी भुगलेला जो परमेश्वर आहे ती देवता आहे तर त्या भक्तांकडून जो आलेला भक्त जो आहे त्याच्याकडून सद्गुरूंना किंवा देवतेला काय अपेक्षित आहे तर त्याच्या हृदयामध्ये असलेली भक्ती, त्याच्या हृदयामध्ये असलेलं प्रेम अपेक्षित आहे.
आवश्यक नाही आहे आता वस्तू आवश्यक नाही याचा अर्थ वस्तू आणू नये असं नाही आहे त्या वस्तू किंवा त्या वस्तूच्या मागे प्रेम असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारची भक्ती जी आहे ती भक्ती जर आपण चांगल्या प्रकारे संपू